वेलकम टू आवर यूट्यूब चैनल स्मार्ट मैथ साइंस टीचर। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित, कोण आणि कोणाचे प्रकार। जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर जरूर याला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओंची माहिती मिळेल। चला सुरुवात करूया। आजचा आपला घटक आहे कोण। यामध्ये आज आपण पाहणार आहोत कोण म्हणजे काय, कोणाची उदाहरणे, कोणाचे प्रकार, कंपास पेटीतील साहित्याची ओळख, दिलेल्या कोणाचा कोण दुभाजक काढणे आणि दिलेल्या मापा इतका दुसरा कोण काढणे, या गोष्टी आज आपण क्रमाक्रमाने पाहूया। सर्वप्रथम पाहूया कोण म्हणजे काय। एकच आरंभ बिंदू असलेल्या दोन किरणांपासून तयार झालेल्या आकृतीला कोण असे म्हणतात। आकृतीमध्ये कोण एबीसी हा दाखवलेला आहे। यामध्ये किरण बीए आणि किरण बीसी, ज्याचा आरंभ बिंदू हा बिंदू बी आहे, अशा या दोन्ही किरणांपासून ही आकृती म्हणजे हा कोण तयार झालेला आहे। याला दोन बाजू असतात, म्हणजेच दोन किरण। कोणत्या बाजू? तर किरण बीए आणि दुसरं किरण बीसी। आणि या कोणाचा आरंभ बिंदू असते बिंदू बी। या कोणाचं वाचन करत असताना कोण एबीसी किंवा कोण सीबीए या दोन्ही प्रकारे वाचता येते। हे झालं कोणाचं तीन अक्षरी नाव, आणि कोणाला एक अक्षरी सुद्धा नावाने वाचता येते, म्हणजेच कोण बी असं देखील याचं वाचन करता येते। तर आपण आता कोणाची उदाहरणे पाहूयात। दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला कोणाची उदाहरणं काही सांगता येतील का, म्हणजे कोणाची आकृती आपल्याला कुठे कुठे दिसू शकते। एकदम बरोबर। एखादं इंग्रजी अक्षर, मराठी अक्षर, याच्यामध्ये आपल्याला कोण दिसतो? घड्याळाच्या सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये आपल्याला कोण दिसतो? तसंच आईस्क्रीमचा कोण, यामध्ये आपण सुद्धा कोण पाहतो? भिंती, आपलं भिंतीचा कोपरा किंवा दरवाजा आणि भिंत यामध्ये कोण तयार होतो? घसरगुंडी, यामध्ये सुद्धा आपल्याला कोणाची आकृती दिसते। अशा प्रकारे अनेक ठिकाणी आपण कोणाच्या आकृत्या पाहत असतो। आता पाहूया कोणाचे प्रकार। सर्वप्रथम शून्य कोण। शून्य कोण म्हणजे काय? ज्या कोणाचे माप शून्य अंश असते त्या कोणाला शून्य कोण असं म्हणतात। म्हणजे जेव्हा आपण शून्य कोण काढत असेल, एक किरण काढला आणि दुसरा किरण काढला आणि आता तो कोण सुरू व्हायचा आहे, म्हणजे तिथलं माप जे आहे ते शून्य असते, म्हणून अशा कोणाला शून्य कोण असे म्हणतात। दुसरा प्रकार आहे लघु कोण। लघु कोण म्हणजे काय? ज्या कोणाचे माप हे शून्य अंश ते 90 अंश या दरम्यान, म्हणजे 0 अंशपेक्षा मोठा आणि 90 अंशपेक्षा कमी असेल, अशा कोणाला आपण लघु कोण असं म्हणतो। इथं आकृतीमध्ये एक लघु कोण दाखवलेला आहे। पुढील प्रकार आहे काटकोण। काटकोण म्हणजे काय? तर ज्या कोणाचं माप हे 90 अंश असते अशा कोणाला काटकोण असे म्हणतात। आकृतीमध्ये एक काटकोण दाखवलेला आहे। तसंच जेव्हा आपण आपल्या वहीमध्ये ओळ आणि मार्जिन यांच्या दरम्यान काटकोण तयार होतो, भिंतीच्या कोपऱ्यामध्ये देखील काटकोण असतो, अशा प्रकारे ज्या कोणाचं माप 90 अंश असेल त्या कोणाला आपल्याला काय म्हणता येईल? काटकोण असं आपण त्यांना म्हणू शकतो। पुढील प्रकार आहे विशाल कोण। ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असते अशा कोणाला विशाल कोण असं म्हणतात। आकृतीमध्ये एक विशाल कोण दाखवलेला आहे। पुढील प्रकार सरळ कोण। ज्या कोणाचे माप 180 अंश असते अशा कोणाला सरळ कोण असं म्हणतात। आकृतीमध्ये एक सरळ कोण दाखवलेला आहे। प्रविशाल कोण। ज्या कोणाचे माप हे 180 पेक्षा जास्त
आणि 360 पेक्षा कमी आहे अशा कोनांना प्रविशाल कोन असे म्हणतात. आकृतीमध्ये आपल्याला इथे दोन प्रविशाल कोन दाखवलेले आहेत. पूर्ण कोन, ज्या कोनाची माप 360 अंश असते अशा कोनाला पूर्ण कोन असं म्हणतात. जेव्हा एखादा किरण कोन तयार करण्यासाठी जेव्हा सुरुवात होते तेव्हा तो पूर्ण फिरून परत त्याच जागेवर येतो म्हणजे तिथे त्या ठिकाणी पूर्ण कोन तयार होतो. सोबतच्या चित्रामध्ये कोन आणि कोनाचे प्रकार यांची आकृत्या तसेच त्यांची व्याख्या ह्या दिलेल्या आहेत, जे की आपण आधीच याआधीच तुम्हाला मी सांगितलेले आहेत, त्या परत एकदा तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण कंपास पेटीतील साहित्याची ओळख पाहूया. या साहित्याच्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या भौमितिक रचना तयार करता येतात. तर यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पहा. सर्वप्रथम आहे मोजपट्टी. मोजपट्टी म्हणजे आपली स्केल. त्यानंतर एक आहे की ज्या साधनाला एक लोखंडी टोक असते अशा साधनाला आपण कंपास असं म्हणतो. आणि एक ते कंपासच्या साह्याने आपल्याला वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या काढता येतात. दुसरं एक आहे कोनमापक. इथे कोनमापक दाखवलेलं आहे, याच्या आधारे आपण दिलेले कोन मोजू शकतो किंवा दिलेल्या मापाचा कोन देखील काढू शकतो. यानंतर या कंपासमध्ये आपल्या दोन त्रिकोण असतात, या दोन्ही त्रिकोणांना गुणे असं म्हणतात. याच्या आधारे आपल्याला वेगवेगळ्या लंबरेषा काढता येतात. तसंच एक दुसरे एक साधन असतं की ज्याला दोन लोखंडी टोक असतात त्याला कंपास, एक लोखंडी टोक असेल तर कंपास आणि दोन लोखंडी टोक असतील तर त्याला कर्कटक असं म्हणतात. आता आपल्याला पाहायचे कोन दुभाजक. कोन दुभाजक म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपण एक कृती करू पाहूया. आपल्याला इथे एक ट्रेस कागद घ्यायचा आहे आणि या ट्रेस कागदावर कोणत्याही मापाचा एक कोन आपल्याला काढायचा आहे. हा कोन काढल्यानंतर या कोनाच्या दोन्ही भुजा म्हणजे जे किरणापासून आपण कोन काढलेला आहे ते किरण त्या भुजा एकमेकावर येतील अशा प्रकारे आपल्याला एक घडी घालायची आहे. आणि जेव्हा आपण घडी घालू आणि घडी घातल्यानंतर ती परत उकलायची आणि त्यानंतर आपल्याला तिथे एक त्या घडीमुळं कोणाचे दोन भाग झालेले दिसतात, ती घडी म्हणजे त्या कोणाचं दुभाजक. आता या कोणाच्या शिरोबिंदूपासून म्हणजे कोणाच्या आरंभबिंदूपासून आपल्याला काय करायचं आहे, दोन बिंदू घ्यायचे आहेत भुजांवर, तेही समान अंतरावर. म्हणजे त्या कोणाच्या भुजावर घेतलेले आपण ए आणि बी बिंदू हे शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतील. असे बिंदू घेतल्यानंतर आता कोण दुभाजकावर आपण कोणतेही तीन बिंदू घ्यायचे. उदाहरणामध्ये आपण इथं सी घेतला, पी घेतला आणि टी बिंदू घेतला. मग या प्रत्येक बिंदूपासून ए आणि बीचं अंतर मोजायचं, म्हणजे ए सीचं अंतर मोजायचं, ए पीचं अंतर मोजायचं, ए टीचं अंतर मोजायचं, तसंच बी सी, बी पी आणि बी टी हे अंतर मोजायचं. हे अंतर मोजल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ए सी आणि बी सी हे दोन्ही अंतर समान आहेत, तसंच ए पी आणि बी पी हे सुद्धा अंतर समान आहेत आणि ए टी आणि बी टी हे सुद्धा अंतर समान आहे. म्हणजेच कोन दुभाजकावरील कोणताही बिंदू हा ए आणि बी यापासून समान अंतरावर आहे असा आपल्याला अनुभव येईल. म्हणजे ज्या किरणामुळे किंवा ज्या रेषेमुळे कोणाचे दोन समान भाग होतात अशा रेषेला किंवा अशा किरणाला आपल्याला इथं काय म्हणता येईल, कोन दुभाजक असं म्हणता येते. आता पाहूया कंपासच्या साह्याने आपल्याला कशा प्रकारे कोन दुभाजक काढता येईल. यासाठी आपण एक कोन काढून घेऊया आणि त्या कोनाला ए बी सी असं नाव दिलेलं आहे. आता आपण इथं कोन ए बी सी काढलेला आहे आणि या ए बी सीचा आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे. सुरुवातीला प्रथम कृती की एक कोणत्याही मापाचा एक त्रिकोण ए बी सी काढायचा. त्यानंतर कोणाचा आरंभबिंदू म्हणजेच कोणाचा शिरोबिंदू यावर आपल्याला कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आणि कोणाच्या भुजावर एक समान अंतर घेऊन कोणतंही अंदाजे एक समान अंतर घेऊन आपल्याला एक कोणाच्या भुजावर इथं चॉक घ्यायचं आहे आणि या चॉक या भुजांना ज्या बिंदू छेदेल
त्या बिंदूला आपण कोणतेही नाव देऊ शकतो. इथे उदाहरणामध्ये पी आणि क्यू असं नाव दिलेलं आहे. नंतर पी आणि क्यू यामधील निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण इथे एक कोणाच्या मध्यामध्ये चॉक मारायचं, म्हणजे एकदा पी वर लोखंडी टोक ठेवायचं आणि चॉक मारायचं आणि एकदा क्यू वर लोखंडी ठेवून परत पूर्वीच्या कंसाला छेदेल अशा प्रकारे दुसरा चॉक मारायचा आणि ह्या चॉकचा दोन्ही चॉकचा छेदन बिंदू आणि आपल्या कोणाचा शिरोबिंदू म्हणजेच बी यांना छेद याच्यातून जाणारी एक रेषा काढायची आणि ही रेषा म्हणजेच हा किरण बी ओ म्हणजे या कोण ए बी सीचा कोण दुभाजक आहे. अशा प्रकारे आपल्याला कंपासचा उपयोग करून कोणत्याही मापाचा कोणाचा आपण कोण दुभाजक काढू शकतो. आता आपल्याला दुसरी एक कृती पाहायची आहे की दिलेल्या कोणाच्या मापा इतके माप असलेला आपल्याला कोण काढायचा आहे. आता यासाठी आपल्याला एक कोण ए बी सी हा काढून दिलेला आहे. ए बी सी याचं जेवढं माप आहे तेवढ्याच मापाचा आपल्याला कोण पी क्यू आर काढायचा आहे. आपल्याला हे माप कोण दुभाजकाच्या साह्याने मोजायचं नाही आहे, न मोजताच आपल्याला इथे कोण काढायचा आहे. तर यासाठी काय करायचं की एक किरण क्यू आर काढून घ्यायचा. हा किरण क्यू आर काढल्यानंतर आपल्या कंपासचं लोखंडी टोक घ्यायचं आणि कोण ए बी सीच्या शिरोबिंदूवर म्हणजे बीवर ठेवायचं. हे लोखंडी टोक ठेवून अंदाजे एक अंतर घेऊन या दोन्ही भुजांना छेदेल असा एक आपण इथं चॉक मारायचा आणि चॉकला आपण या इथं डी ई असं नाव दिलेले. तेच माप घेऊन आपण आपल्याला कोण पी क्यू आर काढत असताना क्यू बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचं आणि तो चॉक मारून घ्यायचा आणि तो क्यू आरला ज्या ठिकाणी छेदला त्या ठिकाणी आपण आर हे नाव दिलेले टी हे नाव दिलेले. मग यानंतर ई या बिंदूवर लोखंडी टोक ठेवून त्या पेन्सिल म्हणजे त्या कर्कटकाच्या साह्याने आपल्याला डी पर्यंतचं अंतर मोजून घ्यायचे. आता कंपासमधील अंतर न बदलता आपल्याला हे कंपासचं टोक बिंदू टीवर ठेवून पूर्वी काढलेल्या कंसाला छेदेल असा एक कंस तयार करायचा काढायचा आणि हे दोन कंस ज्या ठिकाणी छेदतील त्या छेदनबिंदूला यस हे नाव दिलेले. नंतर क्यू आणि यस हे बिंदू जोडले जातील अशी एक आपण इथे एक किरण काढलेला आहे आणि या किरणवर पी हा बिंदू घेतला आणि हा जो कोण तयार होतो म्हणजेच कोण पी क्यू आर हा कोण हा आपण आपल्याला आधी दिलेल्या कोण ए बी सी या मापा इतका असतो. अशा प्रकारे आपण दिलेल्या कोणाच्या मापा इतकं माप असलेला कोण कंपासच्या साह्याने काढू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळेल. यापुढे पुढील व्हिडिओमध्ये आपण या पाठावरील स्वाध्याय पाहूया. धन्यवाद.